बनावट जीएसटी अधिकारी म्हणून ट्रक चालकांना गंडा घालणाऱ्या खाकी वर्दीतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांसह एका महिलेला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे. दोघांना धुळ्यातून तर महिलेला नाशिक इथून पथकानं ताब्यात घेतले असून दोघा खाकी वर्दीतील दोघांना निलंबित करणार असल्याची माहिती देखील एसपीनी दिली आहे. सदरच्या प्रकरणामध्ये अद्याप होतो 71,33,984 रुपयाची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर या गुन्ह्यातील इतर निष्पन्न आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात ज्या व्यापाऱ्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी आझादनगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. एक फिर्याद प्राप्त झाली होती की काही इसमांकडून रात्रीच्या वेळेला आम्ही जीएसटीचे अधिकारी आहोत असे म्हणून वाहनांचं थांबवणं आणि त्यांच्याकडनं त्यांच्या बिल्टी वगैरे चेक करून त्यांच्याकडनं पैसे विविध याच्याने गोळा करणं असे एक फिर्याद प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने आम्ही 3 लोकांना अटक केलेली आहे. त्याच्यापैकी एक स्वाती पाटील आहेत नाशिकच्या, एक ESI बिपिन पाटील आहेत आणि एक इम्रान शेख नावाचे आमचे चालक आहे. असे आम्ही 3 जणांना अटक केलेली आहे आणि तपास आता चालू आहे. आरोपी आहे XYZ, तो सध्या फरार आहे, तो देखील आज अटक होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर तपासाच्या टीमकडून किती रुपयांची वसुली करण्यात आली होती, काय आकडा समोर आला? वसुली अजून करण्यात आलेली नाही. साधारणतः 71 लाखाचा आतापर्यंत त्यांनी पैसे घेतले असं तपासात निष्पन्न होत आहे. आरोपींना काल रात्रीच अटक झाली, त्यांचं इंटरोगेशन अजून चालू आहे. हळूहळू आपल्याला तपासामध्ये प्रगती. स्वाती रोशन पाटील राहणार नाशिक, बिपिन आनंदा पाटील राहणार धुळे व इम्रान इसाक शेख राहणार धुळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांना ताब्यात घेऊन या प्रकरणाचा अधिक तपास केला जाणार असून या मागील मास्टर माइंडला देखील हुडकवून काढणार असल्याची माहिती पोलीस विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.